नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला आजची व्हिडिओ काय आहे ते समजलीच असेल. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे पनवेलला चाललो आहे. तर इथून आता निघतो आहे घरून, इकडे आपली गाडी तयारच आहे. तर आज रिक्षा घेऊन चाललो आहे मी. तर इथून आता जाणार आहे गालसूरला, कारण तिथून ताईच्या सासूबाई येणार आहेत, त्यांना घेऊन मी जाणार आहे पनवेलला. तर मित्रांनो, आजचा प्रवास कसा होतो ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो मित्रांनो, ही आपली रिक्षा. तर आता मी इकडून निघतोय. इकडे बघा, ही आपली बॅग आणि ही पिशवी. या पिशवीत सर्व भाजीपाला आहे, भाजीपाला. इकडे आपली बॅग आणि पिशवी गाडीमध्ये ठेवले. तर मित्रांनो, कसं आहे ना, आपले जे कोकणातले मुंबईकर आहेत, जे मुंबईमध्ये राहतात, त्यांना दुसरं काही नको हवं असतं. त्यांना फक्त पावसाळी गावच्या भाज्या हव्या असतात. आणि जेव्हा मेमध्ये येतात ना, तेव्हा सुकट बस एवढंच पाहिजे असतं. काय कोकण कर, बरोबर ना? तर मित्रांनो, मी सुद्धा आज भाजी घेऊन चाललो आहे. काकड्या वगैरे आहेत, भाजी आहे, काकड्या आहेत. तर चला तर मित्रांनो, आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आता मी गालसूरला आलो आहे. आता गावामध्ये चाललो आहे, कारण जसमीच्या आजीला घ्यायचं आहे इकडून. तर त्यांना घेऊन मी इथून निघणार आहे. तर हे गालसूर आहे, म्हणजे आमच्या ताईचं सासर. तर त्यांचं घर थोडं वरती आहे, तर त्या बाजूला चाललो आहे मी आता गावातून. तर आता घरी थोडा वेळ थांबेन, ते निघाल्या की मग आम्ही इथून निघणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता जाऊया त्यांच्या घरी. हे बघा, इथेच त्यांचं घर आहे पुढे. हे बघा, हे डाव्या बाजूचं घर, इथे आपण थांबलो आहोत. ओ मामी, जश्मीची आजी. आजी निघाल्या हो की नाही? मलाच उशीर झाला यायला. भाजी बिजी काढायची होती ना. हो बरी आहात. तर मित्रांनो, कोकणात आपण अगदी कोणाच्याही घरी गेलात ना, तर पहिला आपल्याला चहा पाणी तर देतातच. तर या तुम्ही सुद्धा चहा प्यायला. चहा वगैरे झाला की आम्ही निघणार आहोत इथून. चला येऊ, परत लवकर येऊ आपण. तर मित्रांनो, आता मामींची तयारी सुद्धा झाली. आता आम्ही इथून निघतोय. तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आजचा प्रवास कसा काय होतोय ते. चला तर मग आपण निघूयात, पुढचा प्रवास बघू कसा होतोय ते. तुमच्याकडे पण आता बरीचशी घर बंद होत चालली. तुमच्या समोरची पण गेली ना. आता बघतोय घर बंद झालं तर. चला येतो काय गेली ती पुरस्मिता राईवाली सोमवारी. तर मित्रांनो, आता आलोय मानगावला आलोय. हे मानगावचा CNG पंप इथे आहे. तर CNG वगैरे आता आम्ही भरलात गाडीमध्ये. नाही तर इथून पुढचा प्रवास आम्ही चालू करणार आहोत. ही आपली गाडी आहे इकडे. तर मित्रांनो, चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. Thank you.
तर मित्रांनो, आता थोडासा कंटाळा आलाय गाडी चालवून, तर आता थोडा मूड चेंज करण्यासाठी थोडा चहा आणि कॉफी आम्ही इथे घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा पण मी येतो ना इकडे या बाजूला प्रवास करतो मुंबईचा, तर या इथे एक स्टॉल आहे चहाचं, तर इथे मी चहा घेतो. या काकीसुद्धा आता त्या चहावाल्या ज्या काकी आहेत त्यासुद्धा आता ओळखीच्या झालेल्या आहेत, तर मी इथं जेव्हा पण येतो तेव्हा इथेच चहा घेतो. तर घेऊयात आता चहा. काकी नमस्कार. एक चहा आणि एक कॉफी का? तर मित्रांनो, हे बघा, काकीने आपल्याला कॉफी बनवून दिले. तर या कॉफी घ्यायला तुम्ही सुद्धा, मामी चहा पित आहेत आणि मी कॉफी घेतले. इकडे बघा, मामी चहा घेत आहेत, मी कॉफी घेतले. तर मित्रांनो, थोडीशी एकदम कडकमध्ये घेतली कॉफी. तर मित्रांनो, चहा कॉफी आपलं इथे झालं, थोडा वेळ थांबलो होतं, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. चला तर मग आता आपण भेटू डायरेक्ट पनवेलमध्येच. मित्रांनो, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थोडंसं लेफ्ट राईट करावं लागतं बघा. तर या साईडने आपल्याला परत लेफ्टला जायचं आहे. तर मध्ये मध्ये थोडासा रस्ता खराब आहे, बाकी सर्व एकदम ओके आहे. तर गणपतीला येताना तुम्ही सुद्धा एकदम सावकाश आहे. रस्ता तसा चांगलाच आहे, फक्त थोडाच मध्ये खराब आहे. इथून बघा, आता मी त्या बाजूला चाललो आणि जाऊयात आपण पुढे. सिटीमध्ये नाही गेलो, बाहेरूनच आलो, कारण इकडून थोडं शॉर्टकट आहे. तर आलो इकडून, आता बघूयात. आता आमची घरची मंडळी सर्व वाट बघत असेलच, तर आता आपण जाऊया तिथे. 2 मिनिटातच आता पोहोचणार आहोत. तर आता आलो इथे, पावणे 1 वाजला. बोलते ना आया आली. खाली बॅग आणल या.
आली आली पार्लाली आली भाई येत आहेत ना न्यायला बॅगा घ्या आमच्या बॅगा बॅगा बघ केवढीशी जाराशी घेतला ए तू मोठी बॅग घे माझी भैया कुठे गेलो तो आला नाही तो साडेआठला निघली सोडीला निघून झालाय तयार मी तू बोलीस नाही सात वाजता येणार सात वाजता बोलला मला अरे भैया अरे भैया आकार रडताय एक रडताय एक तीन याला आली आम्हाला तर मित्रांनो इकडे घरी आलो आणि लगेच फ्रेश वगैरे झालो आणि इकडे आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम जो बाकी होता तो इकडे लगेच चालू झाला तर काल रक्षाबंधन होती पण मी काल आलो नाही तर आज आलो तर लगेच बघा इकडे जास्त वेळ मला बसून पण नाही दिले लगेच कार्यक्रम इकडे रक्षाबंधनचा चालू झाला आहे कारण यांना जायचं आहे इकडून बोरिवलीला त्याच्यामुळे थोडी घाई करतात आणि हे बाजूला बसलेत ते नुसते डायलॉग मारतायत त्याच्यामुळे आम्हाला जरा थोडं हसायला पण येतं आहे बघूयात आता आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम चला लगेच राखी बांधून घेतली आणि त्याच्यात आम्हाला दिलं थोडस गोड खायला तर हे बघ आम्ही खाऊन घेतलं फटाफट आणि इकडे बघा आमच्या बहिणीचला बघा फोटो काढायला आवडतात ती फोटो काढते जश्मी आणि हे बघा आमचे कालचे डायलॉग हे बघा हे आमची जश्मी फोटो काढते फोटोग्राफर आणि बाकीची मंडळी बघा कसली बघते आमच्याकडे असं काही कधी बघितलंच नव्हतं तर हे बघा हे बघा अजून फोटो काढते ही राखी मी बांधली अरे हो बाबा तूच बांधलीस हां हे बघा अजून आरती पण घेऊन अरे काय बस कर राजा किती फोटो काढशील आणि ती जश्मी तर आमची ऐकतच नाही काढते फोटो काढते फोटो फोटोग्राफर आहे बघा घेऊन बसले आणि इकडे काय बाबा विचारू नका इकडे मला पाया पाडायला लावतायत तर का बहिणीच्या पाया पड बोलतात आता हे बघा आता बहिणीच्या पाया पण पडतंय पडलं पाया तिचा झाला लगेच दुसऱ्या ताई आल्या इथं तर ताईंचा नंबर ताई पण काय आरती करतायत बघा कशी राखी बांधतायत हसायचं काय सोडत नाही कारण इकडे डायलॉगच तसे मारतायत ना बाजूला बसलेली मंडळी म्हणजे डायलॉग बजी चालू आहे कालच्याबद्दल त्यांचा विषय बोलतायत ते आम्ही हसतोय तरी बघा इकडे ताईने पण मस्त राखी बांधून घेतली मग काय सरळ केली थोडीशी वाकडी होती ती आणि बघा जश्मी आमची फोटोज काढतोय फोटो काढायला काय सोडत नाही बाबा आणि आपल्याला ते फोटो आवडत नाही आणि ह्यांना फोटो काढायला आवडतात हे बघा डायलॉगची काही कमीच नाही नुसती हसतायत मग काय परत गोड खायला भेटलं परत गोड खाल्लं काय सोडतंय काय मी खायला खाऊन घेतलं फटाफट मग काय तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर सकाळी निघालो आणि दुपारी पोचलो इथे पनवेलला तर इकडे आलो फ्रेश वगैरे झालो त्याच्यानंतर आमची रक्षाबंधन सुद्धा झालेली आहे तर तुम्ही बघा इकडे आपल्या रक्षाबंधन झाली राखी वगैरे बांधून झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय